लॉग इन करा तक डॉट इन वर एक मिनिट स्ट्रगलर साला मी सोडले आणि हे जे तू दिग्दर्शक विजू माने वगैरे म्हणतोय ना मुळात तो आहे तो, तो दिग्दर्शक नाहीये एक मिनिट पण तुला स्ट्रगलर्स साला मधन काढलंय असं मी ऐकलंय स्वतः सोडलंय ते अरे कुशल कुशाल अरे, <laughs> कुशा, अरे काय करतोयस तू चला हवा हो येऊद्या मध्ये काम करतोस ना तू बस आ, आ, दे ना बस 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 आ, अरे पडला <laughs> अरे पण हे काय करतोस बाहेर पड जरा इकडनं बाहेर पड इकडे उचलून ठेव अरे हा काय नवीन बिझनेस वगैरे सुरू ऐक ना हा नवीन बिझनेस सुरू केलास का तू आर्ट डिरेक्शन तू त्याचं इंडस्ट्रीमधलं वेगळं स्थान आर्ट डिरेक्शन डिरेक्टर okay. म्हणून स्वतःला मी आता प्रस्थापित करतोय <laughs> yes. अरे पण तू त्या विजू माने नावाच्या दिग्दर्शकाकडे दिद्दर, काम करायचं ना कोण विजू माने विजू विजू ऐकलंय मी नाव आहे कुठेतरी विजू विजू काय करतो हा काय करतो ऐक ऐक मी एक तुला मला बातमी विचारायला आलोय तुला बातमी माझ्या विचारण्याचं <laughs> काम आहे ना मी असं ऐकलंय की तुला त्या स्ट्रगलर साला मधून काढलंय एक मिनिट स्ट्रगलर साला मी सोडलय आणि हे जे तू दिग्दर्शक विजू माने वगैरे म्हणतोय ना मुळात तो तोतय आहे तो दिग्दर्शक नाहीये तुला स्ट्रगलर्स काढलंय असं मी ऐकलंय स्वतः सोडलंय ते काय हो मी अभिजित संत्या आम्ही तिघांनी सुद्धा स्ट्रगलर साला सोडलय स्पेशली मीच ह्याचा इनिशिएटिव्ह घेतलाय कळलं ना एक ब्रेकिंग न्यूज कळली ते प्रेक्षकांना कळलं पाहिजे तर मित्रांनो मॅटनी शो मध्ये आज मी तुम्हाला ही ब्रेकिंग न्यूज देतोय माझ्या बरोबर बद्रीके आहे आता अभिजित चव्हाण आणि संतोष जुळेकर नाहीयेत पण त्यांच्या वतीने तू सांगतोयस ना की या तिघांनी सुद्धा आणि कुशल बद्रीगी आता माझ्या समोर आहे इनिशिएटिव्ह घेतलाय की त्याने साला सोडलाय मला काढलंय असं ऐकायला आलंय पण त्याने सोडलंय तर ही ब्रेकिंग न्यूज याच्याबद्दल मला अजून बोलायचं आहे अरे पण तूच त्या विजू मानेला दादा 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 काय मिळेल असं काहीतरी करत होतास आणि तू सोडलास कसं आहे मला विजू माने रिक्वेस्ट करायचा की चार चौघात मला दादा बोल म्हणून मी त्याला दादा बोलायचो कळलं ना मुळात एखादी वेब सिरीज चांगली होण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी काय लागतं काय 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 लागतं दिग्दर्शक लागतो विजू माने दिग्दर्शक आहे का अरे मी बाबा संत्या आम्ही जे काही करायचो ना तो फक्त येऊन रोल रोलिंग ऍक्शन कट एवढं बोलता आलो म्हणजे दिग्दर्शक झालं का तू सांग तू तु, फार भयानक बोलतोय नाही माझा आक्षेपच आहे मुळात विजू माने हा माणूस दिग्दर्शक त्याच्यासारखा कोणीच नाही आजपर्यंत जगात दादा कसे आहेत दादा अजय परचुरे मीठ विजू परचुरे विजू माने आ, दादा आ, आता मजा येईल हा काय इकडे आपण ठरलं होतं ना आपलं की आपण दोघंच आहोत अरे विजू माझं 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 मला विजू काय झालं माहिती मला असं ऐकलं की त्याला तू त्या साला सालामधन काढलंयस असं मला ऐकायला आलं मी म्हटलं तुमच्या दोघांमधलं भांडण जरा कमी करावं दुरावा कमी करावं म्हणून मी त्याला जरा म्हटलं ये इकडे पण तो म्हणतोय की त्यानेच सोडलंय म्हणून पूर्ण वेळ तो सिद्ध करतो की मी त्याला का काढलंय बघायचं आता दाखव गेट लॉस्ट बघा दादा तुम्हाला माझी गरज लागणार पुन्हा तुम्ही मला किती आखल तरी मी नाही जाणार तुम्हाला माझी गरज पुन्हा पुन्हा लागणार अरे पण कशासाठी लागेल त्यांना तुझी गरज लागणार गेट लॉस्ट बघितलं ला, लगेच लागली माझी गरज <laughs> कशी सांग कशी आता म्हणाल ला <laughs> ना गेट लॉस म्हणजे त्यांनी मला हाकललं हाकल्या इथे कोणतरी तर पाहिजे मीडियाला हाकलू नाही शकत त्यामुळे मी ऐक ना ऐक ना मला अजिबात कुशल बदरीके आहे म्हटलं पण मला तुझाच इंटरव्ह्यू करायचा होता विजो त्याला बोलवलं कसं अरे तो तू बघतो अरे जा ना बाबा दे बाजूला कुशल बदरगे म्हणून तुझा सगळीकडे इंटरव्ह्यू करायचं का आम्ही कोणीतरी बघायला पण लागेल ला। <laughs> ना <laughs> हे तुझ्या मला मला तर रसिको मॅटनी शो मध्ये स्वागत आहे आणि स्ट्रगलर्स साला जे दिग्दर्शित करतात ज्यांचे आयडिया आहे त्या विजू माने बरोबर आता मी गप्पा मारणार सर... आहोत तेव्हा आपण बघूया मॅटनी शो विथ विजू माने ए विजू चल चल आपण तिकडे जाऊया च बर झालं तू त्याला हाकललास मी हाकलला तसं तूही हाकललास आपण सिरियस इंटरव्ह्यू करायचं म्हटलं की त्याला काहीतरी विनोदी सुचत असतं आणि अरे कुशल फ्रेम मध्ये लागल दिसलं दादा हे तुमचं जे आहे ना एकदम सुचत बघितलं प्रसंग ऐक ना कुशल ऐक ना आम्हाला त्याच्याबरोबर खूप चांगला इंटरव्ह्यू करायचा आहे तू मध्ये मध्ये हे किडे करणार आहेस का मग मग आता हे बादली कशाला आणतोयस फ्रेम भरलेली दिसली पाहिजे एक तर मला घ्या नाही तर हे सगळं मी सामान ठेवणार प्रेम मधून शी। शी। काय दादा काय तुम्हाला खतरनाक बघितलंच नव्हतं प्रसंगावधान पण याला म्हणतात हा असं प्रेम मधून प्रेम मधून आयुष्यातून सिरीज मधून सगळीकडून काढून टाकलाय काढूनच टाकताला सगळीकडनं काढून टाकलाय मग त्या दोघांनाही नाही या तिघांनाही काढलं आहे आणि मी आता म्हणजे मग तू या तिघांना काढलंस तर मग काम कोण तू एकटाच करणार आहेस नाही मी नाहीच काम करणार मी आज इथे समोर हे जाहीर करतो प्रेक्षकांसाठी की स्ट्रगलर सालाचं फिमेल व्हर्जन येते स्ट्रगलर साली नावाचं आणि त्यामुळे आपल्याला अजून छान काहीतरी बघायला मिळेल मुली असतील आता अभिजित संतोष कुशल यांना आता तुम्हाला करा सहन करावं एकदा परत ब्रेकिंग न्यूज परत ब्रेकिंग न्यूज तर हो परत ब्रेकिंग न्यूज एक मला मिळालेली आहे की विजू मानेनी स्ट्रगल झाला या सुपर हिट वेब सिरीज मधनं या माणसाला बघा बघा या माणसाला अभिजित चव्हाणला आणि संतोष जुवेकरला काढून टाकलेला आणि आता ते मुली घेणार आहेत बरोबर पण तरी सुद्धा मी त्याच्यात परफेक्ट फिट बसतो तुझा काय संबंध आहे ना आता का सांगितला ना तुला काढून टाक मला लेडीज रोल करता येतात बघताना करतो you know. <laughs> काय हो आग। एक मिनिट हॅलो येणार आहेत मध्ये सांगतोय त्याला कळलं मी काय म्हणतो मी काय म्हणतो आपण हे सगळं भांडण थांबूया जाऊ आता तू त्याला त्याला सहन करावं लागणार इकडे ना ना मला बसू बसू दे दे इथे जाऊ दे ना तुला चालणार आहे हो मला चालणार आहे आता बोलला तर मी बघतो ना मी बोलूच नाही अरे आम्ही बोलूच येतो का कोणाला अरे असं काय करतो तू चल आमचं जरा तेच तेच करतोय मी सर गुरु आहेत तुझे डिरेक्टर आहेत ना पण मी पण हाडाचा नट आहे इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा भक्कम कशी बनवायची हे मला कळत बरं आता हा आपल्या मध्ये येऊन बसणार आहे विजू आता जर म्हटलं नको 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 म्हणत असताना सुद्धा हा आलाय आणि हे आता पूर्ण वेळ चालू राहील आपल्याला अजिबात कुठलाही सिरियस गप्पा मारताय नाही सिरियसली बोलूया ना सिरियसली बोलूया एकदम नको नको, नको, नको म्हणत कशाला आपण <laughs> सिरियसली बोलायचं पण शेवटी काय लोकांना पण बघायला मजा आली पाहिजे ना सिरियस किती गंभीर तर ही सगळी मजा गंमत होती आणि आ, आ, हे दोघ जण आता आल्यानंतर तर धमाल होणारच खरं तर आम्ही अजून दोघांना मिस करतो ते म्हणजे अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर पण काय झालं की कुशल बद्रिकेला सगळीकडेच फुटेज खायचं असतं त्याच्यामुळे त्याने ऑब्विस्ली त्या दोघांना फोन करून असं सांगितलं की आज नाही उद्या शूट होणार आहे मुंबई तक वरती त्यामुळे ते येऊ शकले नाहीत तर ही सगळी गंमत आहे जी स्ट्रगलर सालामधनं आम्ही इतकी दिवस इतकी वर्ष बघतोय आणि पण काय प्रॉब्लेम काय आहे तुमच्या लोकांचं हां तू तर काय फक्त चलाव्याच एपिसोड करणार का आणि तू काहीतरी दुसऱ्या कामामध्ये बिझी झालायस अरे पण आम्ही वेगवेगळ्या म्हणून किंवा आम्ही मोबाईल वरती कोणाला बघायचं स्ट्रगलर्स आला काय येत नाहीये कुठे गायब झालास आता जा जास्त पैसे विषय बघायला लागलाय का नाही नाही पैसे मी मुळात पैसे मागतच नाही मी नहीं, बजेट नाही नाही मी पैसे मागत नाही मला ज्या काही गोष्टी लागतात ती मी यांच्या घरात घुसून घेऊन जातो ऍक्च्युली हे खरं आहे हे खरं आहे मी तर सॅनिटायझरचे कॅन बिन पण घेऊन गेलो आणि आज काय बोलीवर आलोय सांग काय 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 मला फटाके घेऊन जायचे <laughs> खरंच असं आहे मग अशी त्याने सांगितलं की फटाकेवाल्यांचा एक नंबर आहे <laughs> ना जरा बघा ना आपण त्यांच्याकडे फटाके वगैरे पुढच्या इंटरव्यूला म्हणेल ते फराळाचं पण जरा बघा वगैरे असं फराळाचं डन झालंच आहे ऑलरेडी हा माझ्या मेवणीचा बिझनेस असतो साजूक करतो त्याच्यातून तो, बरोबर त्याने अरे तुमच्या त्या प्रांजली ताई आहेत त्यांना सांगा ना की आपल्याला अप्रतिम फराळ गणपती असतील तर अप्रतिम मोदक संकष्टीला वगैरे याच्यात आपण आपण विसरतोय की स्ट्रगलर सालाचा मध्ये खरंच थोडा इश्यू असा होता की लॉकडाऊनमुळे शूटिंगवर मर्यादा होती बंद नव्हती तिसरी गोष्ट अशी असते की त्या स्ट्रगलर सालामध्ये अनेकदा पाहुणे अपेक्षित असतात शूटिंग ला ते उपलब्ध नव्हते जरी आम्ही काही डिस्टंट एपिसोड केले मध्ये त्यातल्या त्यात आम्ही तीन एपिसोड त्यातही केले पण तरीही एक मूळ मुद्दा असा होता की स्ट्रगलर्स आला आधी एक प्रायोजक होता oh. आणि आता मात्र प्रायोजकाची वानवा असल्यामुळे आम्ही ती आर्थिक जुळवाजुळव कशी का कर कारण कितीही काही म्हटलं म्हणजे hmm. लोकांना तर असं वाटतं की रोज स्ट्रगलर्स आला यावं डेली सारखा पण शेवटी त्याचं अर्थकारण पण बघायला लागतं आणि त्या अर्थकारणात थोडंसं आम्ही कमी पडतो आहोत प्रायोजक आहोत असं सगळं चाललं होतं मग एका वेळेला आम्ही दोघं गप्पा मारत असताना असं ठरवलं की कुशल काय करूया आपणच करूया असं म्हणून आता कुठलाही प्रायोजक नसता नाही कारण लोक इतकं म्हणजे मी एखादी कविता टाकली खरंच चा चांगली तरी खाली येतं की स्ट्रगलर्स आला कधी फॅमिलीचा फोटो टाकला स्ट्रगलर्स आला कधी माझ्या कुठल्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल काही लिहिलं स्ट्रगलर आला कधी तर मग एक किस्सा मला वाटतो तुम्ही सांगायला हवं की एकदा एका वेज रेस्टॉरंटमध्ये बघा तुम्ही रात्रीचे बसला होता तिकडे जो फॅन भेटला होता त्याविषयी सांगा आता तुम्ही <laughs> त्या व्हेज रेस्टॉरंट मध्ये साडे अकरा बारा वाजले आणि माझी निघायची वेळ होती आणि समोरून एक फॅन साधारणतः घोड्यासारखा अडीच पावलं मोजत माझ्यापर्यंत कसा बसा येऊन पोहोचला आग्नेकडून ईशान्येकडे सगळं चाललं होतं त्याचं जरा जास्तच झालं होतं सर्व त्याला जास्त आजकाल मी लिंबूजोबत घेणं बंद केलं मग तो सगळे टेबल धरत वगैरे माझ्यापर्यंत आला आणि तो माझ्यावर चिडला तर मला असं वाटलं आधी की तो कुठला तरी वेगळ्या व्यक्ती समजून माझ्यावर चिडला आणि त्याने सुरुवातच शिव्यांनी केली आणि मला असं मी लगेच असं प्रसंगावधान साधून काहीतरी ग्लास बीस सातात ता घेतलं म्हटलं याने जर अटॅक केला तर काय आता म्हणजे तो चिडला नाही वेलांटी गायब आहे फक्त आपण इथे बोलू शकत नाही म्हणून चिडल्यामधली वेलांटी नाही <laughs> 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 आणि मग त्याने खूप शिव्या दिल्या आणि मी ऐकत स्टंट होतो मग तो म्हणाला की कधी आणणार तुम्ही आणि मग <मतार> त्यावेळेला <किस्टा? laughs> जीव भांड्यात पडला म्हटलं अरे हा मारायला आला की काय आणि मग तो आणि त्याचे सगळे मित्र म्हणजे असे जवळपास आपण का एखाद्याकडे hmm. कोणी पैसे बुडवल्यावर कसे वसुली जातात oh. तसे ते सगळे अंगावर आले होते की लवकरात लवकर आणा पण त्या कसा बसा त्याच्यातून सावरलं पण आता त्यांना ते जर बघत असतील तर मी आणतोय आता लवकरच आणखीन एक किस्सा आहे हा हा आम्ही आता लॉकडाऊनमध्ये आम्ही सगळे सगळेच आपण वैतागलो होतो की अरे यार काय करायचं कसं करायचं काम बंद आहे आणि आता खूप आपल्याला सवय नाही ना आपण खूप दिवस फॅमिली बरोबर राहू शकत नाही खरं तर अनकम्फर्टेबल आपली फॅमिली होते यार हे अरे आज जात का नाही यार तर अशा परिस्थितीत हे मला एकदा म्हणाले की कुशा माझं आता ठरलं की मी चाललो मी बुकिंग केलंय बरं का माझं तुझं काय तू तु येतोस का माझ्या बरोबर मी टेंट बुक केलाय दोघांसाठीच हे म्हटलं नाही नाही दादा मी जातो वांगणीला मी पण एकटा निघून गेलो माझा माझा पुस्तक बिस्तक घेऊन पण ह्यांचा प्रॉब्लेम कसा आहे ना ह्यांची हे जर जाणार असतील बाहेर तर यांची पहिली खरेदी खूप असते <laughs> म्हणजे आपल्या पिकनिकच बजेट जर का एक समजा एक वीस हजार असलं <laughs> तर यांचं तीस हजार रुपये हे शॉपिंगचं बजेट असत असं उलट आहे प्रोड्युसर पण हेच आहे आता, आता। <laughs> ते पण मी सांगेन व्यवस्थित पण ह्यांनी मग ते मॉलमध्ये <laughs> जाऊन खूप शॉपिंग केली टेंटमध्ये राहायचंय म्हणून वेगवेगळ्या बॅटऱ्या घेतल्या पुस्तकं खूप पुस्तकं विकत घेतली असं सगळी तयारी जवळ नाही काही हिमालयात चालेल अशी तयारी आखी डिक्की भरली आहे यांची सगळी सामानाने आणि फायनली मी दादा कधी उद्या सकाळी निघणार खुशा उद्या सकाळी आता पुढचा किस्सा हा <laughs> म्हणतो ते सगळं तंततंत तंत खूप अशा तयारीने की सोलो ट्रिप आता ते फॅड अ... Oh. सोलो, ट्रिप। सोलो ट्रिप हे करायचे पण सोलो ट्रिप म्हणजे मन आलं की उठून ते स्टेशनला जायचे जी मिळेल ती ट्रेन पकडायचे पोहचेल तिकडे उतरायचे अशी ट्रिप करायची पण मला खरंच त्याची आवड आहे आवड आहे मला त्याची की आयुष्यात कसली वळण कशी येतात मजा आणि ते नंतर नंतर काय झालं लग्न झालं ते जे फायनल वर्ण आलं रॉंग मग त्यानंतर सोलोच काही राहिलं नाही आयुष्य पण मग यावेळेला काढत काढतो रोज चलून काढते <laughs> <थे थे। laughs> मला मग मा मी म्हटलं नाही यावेळेला करायचंच आणि गेलो बुकिंग केलं hmm. आणि असं छान बॅकवॉटर आहे दिसताना असं गाडी चालवताना इतकं वा वा ह्या बॅकवॉटरच्या बाजूला आपण आता द दिवस रात्र छान राहूया आणि गाडी पार्क केली तिथे जाऊन आणि आत जसं उतरून गेलो आणि त्याला विचारलं की माझा टेंट कुठं आणि जे लिंबू सरबत प्यालेले लिंबू <laughs> सरबत पेलेले साधारण चाळीस एक लोक जे अंगावर आले स्ट्रगलर झाला स्ट्रगल झाला स्ट्रगल सरा करत करत आणि इतकं तर भीषण अरे वा आता आपल्या दोन दिवस मजाच मजा आता विजय सर स्ट्रगलर सारा ऐकवणार आपल्याला आणि दुसऱ्या मिनिटाला मी निघालो कारण मी गेलो तो शांततेसाठी की आपण छान एका टेंट मध्ये फटाफट फटाफट यांचे फोटो काढले तिथून ते निघाले आणि मग त्यांनी एकीकडे इक बुकिंग केलं रस्त्यात दिसेल तिकडे बुकिंग केलं एकीकडे इक आता त्या सगळ्यामध्ये रात्र झाली रस्ते चुकले यांचं आणि गुगलच्या बाईचं काहीतरी वाकडं ती बाई यांना फसवते आणि खरोखरच फसवते ती बाई तर मग एक बुकिंग केलं तिकडे त्यांची सोय नीट नाही काय नाही आणि हे सगळं करून मग त्यांनी फायनली बायकोला फोन केला कुठे आहेस ती नाशिकमध्ये होती तुम्ही कुठे होतात सर मी इगतपुरीच्या कोपऱ्यात होतो कुठेतरी ते म्हणाले की ओके मी येतो तिकडे जरा <laughs> कुकर लावतेस का मी येतोय असंच झालं डाळ भात लाव मी आलो आणि पुढच्या एक रात्री साडेदहा अकरा वाजता मी फक्त सोलो ट्रीप गाडीत केली आणि गेलो तर स्ट्रगलर का दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे असं वाटलं की हां चला हे थोडं व्यवस्था थोडीशी कमी आहे पण इथे कोणी ओळखीचं नाही भेटणार आणि एक छान तरी तिथेही आलेच लोक तर ते स्ट्रगलर्स झाल्यामुळे काय म्हणतं ह्यांच्यासारख्या ना सवय आहे मला ती सवय नव्हती की आपला एकांत मोडला जातो ओळखत नाही कोणी त्यामुळे आपल्याला तसं काय पण स्ट्रगलर्स झाल्यामुळे तो एकांत मात्र निश्चित मोडला गेला आहे लोक पण पण मला म्हणजे आता तुम्ही बोलण्यातूनच कळतं ना की कि किती पॉप्युलर झालाय स्ट्रगलर स्ट्रगलर्स आला म्हणजे ज्या आधी टीका व्हायच्या की अरे आता ही लोक शिव्या देतात ह्याच्यात कसंही बोलतात मला तुला विचारायचं आहे बेसिकली कुशल की तुझी एक इमेज तयार झालेली होती सलाव वायुद्यामुळे कारण चला वायुदेव पण पॉप्युलर प्रचंड झालं अजूनही ते पॉप्युलर आहे तुला हे इमेजची भीती नाही वाटली की अरे हा म्हणतोय बिंदा शिव्या द्यायच्या वाटेल गरा गरा त्या शिव्या द्यायच्या तोंडाला येईल ते बोलायचं आणि ते दिसणार आहे घराघरामध्ये ज्या घरामध्ये चला हव्या बघतात त्याच घरामध्ये स्ट्रगलर्स साला पण बघितलं जाणार आहे या इमेजची भीती नाही वाटली तुला नाही मला तसं वाटलं नाही एक तर माझं मा, स्ट्रगलर सालाचा एपिसोड जेव्हा येतो तेव्हा माझं अख्खं कुटुंब बघू बसून ते बघतं फ्रँकली तर तेवढे ते अपग्रेडेड आहेत त्यांना माहिती आहे की हे माझं काम आहे दुसरी गोष्ट मला नट म्हणून ते चॅलेंजिंग वाटलं की एक विनोदी भूमिका करत असताना मला एका वेगळ्या भूमिकेत लोकांसमोर येता येईल ही।, ही भावना पण माझ्यासाठी मोठी होती आणखीन एक गोष्ट स्ट्रगलर्स श्ट आल्यानं जी दिली की तू म्हणतोस की माझी एक वेगळी इमेज आहे पण पर ओव्हरसीजात परदेश दौरा जेव्हा आम्ही वर्ल्ड टूर केलं तेव्हा जेव्हा प्रत्येक शो नंतर आमच्या हवाई उद्याच्या प्रत्येक शो नंतर मीट अँड ग्रीट असायचं तर परदेशात स्ट्रगलर्स आलाचेच प्रश्न मला विचारले जायचे म्हणजे आमचं फॉलोवर खरं तर परदेशात एवढा आहे इथे महाराष्ट्रात तर तुम्हाला वेज रेस्टॉरंट मध्ये लिंबू सरबतवाले तर भेटतीलच <laughs> <laughs> इवन दो फॅमिली देशात कोकम सरबत तर मला उलट माझी इमेज बिल्डअप करायला मदत मदत झाली स्ट्रगलर्स सालाची शिव्यांचं म्हणशील ना जे तर काय <coughs> हे काय जाणून बुजून आणले गेले नाहीत अर्थात त्यामुळे शो बघतात लोक आणि मित्रामित्रांमध्ये एन्जॉय करतात त्याचं कारण कुणाचं तरी असेल की शिव्या आहेत म्हणून पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांच्या बोलीभाषेत शिव्या सहज येतात मालवणी म्हटलं की मायझा या आलंच पाहिजे ना त्या म्हणजे हे आणि ते काही मुद्दाम स्पेसिफिक असं काही नसतं ते सहज त्या भाषेचा गोडवा आहे तसं बोलीभाषेचा मै मित्रांच्या बोलीभाषेचा गोडवा त्या शिव्यांनी टिकून राहतो मला एकदा एका मोठ्या इंग्रजी शाळेमध्ये म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल्स असतात तशा एका शाळेत मला बोलवलं होतं प्रमुख म्हणून आणि सगळं कार्यक्रम झाला आणि त्या सगळ्या लेडी टीचर्स होत्या त्या, त्या फोटोसाठी उभ्या राहिल्या माझ्यासोबत आणि त्या लेडी टीचर्सने माझ्या कानात विचारलं की सर स्ट्रगलर्स झाल्याचा एपिसोड कधी येतोय सो so, बायका सुद्धा बघतातच आहेत आणि त्यासुद्धा बायका म्हणण्यापेक्षा शिक्षक असलेल्या बायका सुद्धा जर हे विचारतात तर याचा अर्थ असा आहे की ती बोलीभाषा हे लोकांना मान्य आहे आपल्या आधीच्या संत परंपरेतल्या काही जर तुम्ही ओव्या वगैरे अभंग शोधल्या तर त्याच्यातही अशा प्रकारे सर्वसामान्यांना मान्य नसणारे शब्द आहेत पण मग आमची बोलीभाषा आहे आम्ही मित्रमित्र म्हणून असे बोलतो तर त्याला आक्षेप घेण्यासारखं काही नाही असं मला वाटतं पण मग कधी असं नाही वाटलं का की एखाद्या एपिसोडमध्ये शिव्याच नको कारण टीका पण आधी खूप झाली होती शिव्याच नको घालूया आपला नॉर्मल एपिसोड करूया असं नाही वाटलं केलं ना मग लोकांनी आम्हाला शिव्या दिल्या <laughs> <laughs> एक एपिसोड आम्ही असा केला की ज्याच्यातला मग आम्ही शिव्या म्यूट केल्या की तुम्ही फक्त शिव्या देताय आमचा कॉन्फिडन्स आहे की फक्त शिव्यांवर नाही आमचा कॉन्टेंटही तसा असतो ह्या कॉन्टिनेटची एक गंमत आहे हा एक वेगळा प्रयोग आहे लक्षात एकतर फिक्शन असतं किंवा नॉन फिक्शन असतं हे सेमी फिक्शन आहे म्हणजे कधीतरी तुम्हाला वाटेल नाही हे फिक्शन आहे कधीतरी वाटेल नाही नाही नॉन फिक्शन आहे तर, तर यामधल्या याच्यात हा जो बँड आपण म्हणतो तो बँड पकडायचा आम्ही प्रयत्न केला आमची नावं तीच आहेत कुशल अभिजित संतोष विजू आता त्याच्यात जे घडतं ते मात्र खरं असतंच असं नाही पण मला एक हा जो शिव्यांचा मुद्दा आहे मला असं सा सांगायचं की लहानपणापासून आपण तुम्ही तू मी आपण सगळे हा खेळ खेळतोच शिव्यांचा कुठला सांगा शिव्या शिवी नाही काय खेळतो तू काढ ना यार त्याला तू काढायचं नाही काय ते काय हे जे काही काढली आहे हे काही काही शब्द खरंच माहित नव्हते म्हणजे माझ्या डिक्शनरीत ते नव्हते तुमच्या डिक्शनरीत आता तू तुझ्या या शो मध्ये मी लोकांना सांगतोय की आम्ही आता लवकरच अशी एक कॉम्पिटिशनच घेऊन येतो आमच्या चावट चॅनलवर की जर तुमच्याकडे असे काही वेगळे शब्द वेगळ्या शिव्या तुमच्या आजूबाजूला ऐकायला मिळाल्या तर त्या पाठवा त्यातील त्या उत्तम शिव्या आम्ही आमच्या एपिसोडमध्ये वापरू आणि ज्यांची शिवी सिलेक्ट केली जाईल त्यांच्याबरोबर आम्ही लिंबू पाणी प्यायला निश्चित के आणि त्या शिव्या नीट पुन्हा ऐका त्या शिव्या आम्हाला पाठवा आम्हाला देऊ नका <laughs> <laughs> म्हणजे काय होतं माझ्या आमच्या आता वरती किंवा फेसबुकवरती सोशल मीडिया वरती आमच्या आम लोक uh, मध्ये कुठलाही एकतर सरांनी सांगितलं जसं सा। कुठलाही व्हिडिओ काहीही तुम्ही पोस्ट करा स्ट्रगलर साल्याचा एपिसोड कधी येणार हे विचारतात बरं ते स्ट्रगलर स्टाईल स्टाईलने विचारतात हा प्रॉब्लेम आहे आत्ता मला सर परवा आपला एक व्हिडिओ आपण पोस्ट केला होता तर तो काजूचा नाही का व्हिडिओ केला त्याच्यावरती एकाने मला कॉमेंट केली की अरे ते सगळं ठीक आहे स्ट्रगलर सालाचा एपिसोड कधी येणार आहे असं असं का करायचं हो तर मला मी त्यांना म्हंटल मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे तुम्हाला हे माझं पर्सनल अकाउंट आहे स्ट्रगलर सालाचं वेगळं पेज आहे तिथे या आपण तिथे त्या भाषेत बोलूया दॅट डजंट मीन की आम्ही घरी ह्या भाषेत बोलतो बोला आणि मला अजून प्रेक्षकांना असं सांगायचं फक्त आणि फक्त लिंबू सरबत प्यायला मिळतंय म्हणून तुम्ही जास्तीत जास्त आणि आम्ही एक परवा पोस्ट पण केली होती जिथे आम्ही लिंबू पाणी प्यायला गेलो फारच गाजली हो पण मला एक तक्रार पण आहे आणि जी प्रेक्षकांकडनं पण येते स्ट्रगलर्स आल्याबद्दल की तो बिचारा जो सोजवळ संतोष जुवेकर नावाचा माणूस आहे खरं ओळखला खरं ओळख प्रेक्षकांसमोर बोलावं आणि हे यश आहे संतोष पण पण मला असं तुम्हाला दोघांना तुमच्या दोघांवरती आरोप आहे आणि तो अभिजित नाही आहे म्हणून पण अभिजित आणि तू आणि तू मुद्दामून ठरवून त्याला तुम्ही त्या स्ट्रगलर सालाच्या एपिसोड्समधनं हळूहळू आता काढताय त्याला त्याला त्याचं तुम्हाला म्हणजे तो मोठा स्टार आहे हे तुम्हाला बघवत नाही आहे किंवा तुम्हाला त्याला घ्यायचं नाही आहे हे काय चाललंय संतोष जुवेकरला तुम्ही सारख्या शिव्या घालणं त्याच्यामध्ये सतत घालून पाडून बोलणं जे तुम्हाला जास्त बोलणं अपेक्षित आहे ते तुम्ही संतोष जुळेकरला बोलताय <laughs> नाही खरं तर काय आहे संतोष जुळेकरच्या बाजूने म्हणून म्हणतोय काही एपिसोड मध्ये संतोष दिसत नाहीये ह्याच एक अत्यंत छान याच्यापेक्षाही जास्त पैसे माझा लागलाय नाही ते मी पेमेंटवर नाहीच आहे मला जे काही लागतं बर हेही सांगतो संतोष फराळ हे आणि संतोष याच्यापेक्षा वेगळा नाहीये संतोष माझ्या घरी येतो माझं वॉर्डरब बघतो त्याला जे आवडेल ते तो मला कुठल्याही प्रकारे विनंती वगैरे न करता घेऊन जातो की हे तुला नाही मला छान दिसेल असं म्हणून तुझ्या मला आत्ता कळलं की ते लिंबू पाण्याच्या बाटल्या सुद्धा हो लिंबू पाण्याच्या बाटल्या घेऊन मला आत्ता लक्षात आलं तर ते इंस्टाग्रामवर वगैरे ते उघडे बिघडे फोटो टाकतो ना त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो कपड्यात टाकतो म्हणजे तो त्या दिवशी मी तुझ्या घरी येतो काय काय तुम्ही तुम्ही पाहिजे आम्हाला पाहिजे पण त्याचा एक पॉझिटिव्ह भाग असा आहे की संतोष पूर्ण वेळ बिझी झालाय कारण संतोष हे मोठमोठे सिने भोसले सारखा सिनेमा आला वेब सिरीज त्याचे आले एक एकथी बेगम सारखी अजूनही काहीतरी खूप मोठं त्याच्या आयुष्यात येऊ घातलंय आणि आपलं एक मित्र हिंदी चित्रपटांमध्ये हिंदी वेब सिरीज मध्ये इतक्या मोठ्या छान गोष्टी सेटल होतोय तर मग ते काही लोक असं सुचवतात की आता संतोष तू हे करायला नकोस ब्रँड आपण ज्याला म्हणतो ब्रँड मेंटेनन्स आणि तसं जर त्याला कोणी सुचवत असेल हो किंवा आम्हालाही असं वाटतं त्याला जर वेळ नसेल किंवा तो जर तिकडे छान काहीतरी करतोय तर त्या आपण त्याला ओढून तणून आपल्या या कारण ही शेवटी एक लिमिटेड ॲक्टिव्हिटी आहे हिंदीचा कॅनवास मोठा आहे बरोबर तर त्यात जर तो जात असेल तर मग आम्ही त्याला कधीतरी लिंबू पाणी प्यायला भेटू पण अदरवाईज बरोबर बरोबर आणि भेटू कधीतरी भेटू मला आक्षेप आहे आणि संतोषची आम्ही जास्त मस्करी करतो राधर आता लिंबू पाण्याचा विषय निघाला म्हणून मी सांगतो संतोष हा कधीही कुठल्याही क्षण कुठल्याही वेळेला म्हणजे रात्री दहा नंतर यांच्या घराखाली येतो आणि त्यांना फोन करतो ऐक ना विजू तू आहेस का ये एक एक गुण लिंबू पाणी पिऊ हा रात्री एक दीड दोन हा, हा तो कधीही येतो का ॲपसुल्युटली पण संतोषची मस्करी आम्ही जास्त करतो किंवा गंमत जास्त करतो पक्षासारखा आहे कसा कसा पक्षी कसा असतो एक की उडत राहतो उडत राहतो मग आपण त्याला बाण मारतो संतोष कसा माहितीये ना आपण बाण मारायचा तो येऊन घेतो उडत उडत येतो आणि तो बाण घेतो मला आता बोलतो बाण लागली सॉरी माझा एक रन डांग 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 पंचेस ना वेगळे एडिट करून दाखवा एंड एंडस्क्रोलला आता ही सगळी मजा बरोबर काम करणं हे एक बाबाचा विषय चॅलेंज ह्या बाबा बरोबर अशक्यू आणि मी जाहीर जाहीर सांगतो मी मित्रांमध्ये बोलतो मी माझ्या आयुष्यात बघितलेले जे काही अभिनेते आहेत त्यातला ऍक्टर म्हणून ना ऍक्टर म्हणूनची गुणवत्ता आणि जे अजून लोकांसमोर नाही त्यातला सगळ्यात पहिला नंबर बाबा चव्हाण झाला अप्रतिम ऍक्टर तुम्ही त्याला सिरियस करायला सांगा त्याला कॉमेडी करायला सांगा आणि टायमिंग सेन्स एक्सप्रेशन हे आउट ऑफ द वर्ल्ड म्हणजे अनेकदा असं होतं मी ह्यांच्यावर ओरडतो कुशा तू का असतोयस कारण बाबाचे एक्सप्रेशन्स भयानक असतात त्याच्या समोर फेस करणं अशक्य असतं इम्पॉसिबल आणि मी कुशलला ओरडतो कुशल तू काय करतोय एक्शन <laughs> आणि मी म्हणतो आम्ही सगळी टीम आम्ही एक एपिसोड केला होता संतोष जोकरच्या घरी बाबा भूताला घाबरतो असा एक एपिसोड होता तुम्ही बिलीव नाही करणार की त्या एपिसोडला आमची सगळी टीम ही कॅमेरा सोडून आमचं फील्ड सोडून रोल करून पळून गेली होती गेली कॅमेरा मध्ये नव्हता आणि आम्हाला माहित नाही आणि आम्ही ऍक्टिंग करतोय ते हसायला त्यांना ते कॅमेरा हलतोय म्हणून ते पळून गेले सगळे कुणीच नव्हते तिकडे इतका जबरदस्त आहे तो पण आता ही मस्त गप्पा चाललेत पण ह्याला कुठेतरी एंड करावाच लागतो कारण आपला कार्यक्रम तेवढा वेळ कमी असते पण मला सांग की हे नुसतं येत येतं येत येत आता सांगून टाक ना ते आता ते तुम्हाला सोशल मीडियावर माकडांडोपर्यंत पोचलेत आता ते तुमची डांग मारणार नाही त्याच्या आधी तुम्ही सांगून टाका की तुम्ही कधी येणार स्ट्रगलर साला घेऊन प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज. आपल्या दर्शकांना सांग स्ट्रगलर सालाचा एपिसोड नवीन कधी नवीन स्ट्रगलर सालाचा एपिसोड पहिल्यांदा इथे जाहीर करतोय मुंबईत मॅटिनी शोमध्ये की स्ट्रगलर सालाचा एपिसोड या दिवाळीत येतोय तुमच्या भेटीसाठी आणि आता मात्र फार खंड पडणार नाही कारण मध्ये जसं तुम अशी म्हणाल तसं बिझी होतो आम्ही दोघं एका विशेष आमचं काहीतरी येतं आणि स्ट्रगलर साला तर आहेच तुम्ही प्रेम करताना जेवढं स्ट्रगलर साला तेवढं प्रेम करण्यासारखी आणखीन एक गोष्ट आम्ही घेऊन येतोय ते पण सांग ना आता दिवाळीचा धमाकाच होऊन जाऊ दे ना बोनसच होऊन जाऊ दे आम्हाला पण बोनस मिळतो त्याचा बोनस होऊन जाऊ दे बरं कुशल आणि भाऊ प्रमुख भूमिकेत असलेला आणि मी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला करून जाहीर पांडू हा सिनेमा तीन डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे जेवढं प्रेम मोबाईलवरच्या ह्या स्ट्रगलर सालामध्ये तुम्ही आमच्यावर करता त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम चित्रपटगृहात येऊन कराल आणि त्या तुमच्या मनोरंजनाची दीड लाख टक्के खात्री मी देतो कुठलाही सिरियस नाही का काय नाही या एन्जॉय करा हसा खेळा टाळ्या द्या मज्जा करा आणि निघून जा इतका सुंदर पिक्चर आहे अरे वा विजू कुशा अरे म्हणजे नोव्हेंबरमध्ये स्ट्रगलर सालाचा सा एपिसोड नवीन आणि डिसेंबरमध्ये पांडू क्या बात आहे दिवाळी धमाका आहे बोनस आहे मजा आहे मजा आहे मजा आहे आहे पण मला खरं तर तुझे आभार मानायचे आहेत की आम्हाला सगळ्यांना तू स्ट्रगलर सालाच्या अनाऊन्समेंटसाठी हा वेळ दिलास पांडूसाठी आपण गप्पा मारायला वेगळा भेटू पण तू सावढं मोठं प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिलं अदरवाईज आम्ही एखादा लाईव्ह केलं असतं आणि संपलं असतं विषय पण खरंच तुला थँक्यू आणि मला मला लोकांना सांगायचं इथे हिट ऐक ना ऐक ना मला मला जर त्याच्याशी बोलायचं आहे ते आम्ही नंतर आम्ही आम्हाला तू जाना मी मी इनव्हिजिबल अरे कुशल तुझं केला मी धन्यवाद जान प्लीज मी आहे माजू मला ते महत्वाचं विचारायचं होतं हे शुट्टूचा अर्थ काय हा शुट्टूचा अर्थ काय हा खरा